देशातील प्रतिगामी विचारांच्या भाजपा सरकारमुळेच लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवली जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसनं मंगळवारी गांधी जयंती दिनी मौन व्रत धरणं आंदोलन केलं. या आंदोलनात पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनी राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मौन पाळत धरणे आंदोलन करून देशातील प्रतिगामी विचारांच्या भाजपा सरकारच्या धोरणांचा निषेध केला. भाजपाच्या चुकीच्या विचारांमुळे महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील आदर्श भारताची घडी विस्कटत चालली आहे. या प्रवृत्तीचा निषेध करीत राष्ट्रवादीनं 3 तास धरणे आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, संदीप वरपे, अभिजित खोसे, अरविंद शिंदे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. देशामध्ये होणाऱ्या संविधानाच्या विरोधामध्ये जी काही आज काही घडामोडी चाललेल्या आहेत आणि जी अशांतता देशामध्ये पसरलेली आहे, राज्यामध्ये पसरलेली आहे, ज्या महात्मा गांधींनी शांततेचा आणि अहिंसेचा मंत्र दिला त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर जिल्हा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं मौन व्रत धारण करून या ठिकाणी केंद्रातल्या भाजप सरकारचा आणि राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी आम्ही मुक 9 ते 11 राहून निषेध केलेला आहे. आमच्या भावना आम्ही लेखी जिल्हाधिकारी साहेबांना कळवलेल्या आहेत आणि हे सरकार सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करत नाही, जाती जातीमध्ये दंगे घडवून आणत आहेत आणि द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत. जे महात्मा गांधींना अभिप्रेत नव्हतं ते हे करतायत, म्हणून गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी मुक आंदोलन धरणे आंदोलन करून घ्या. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपती महात्मा गांधी यांचा आज जन्मदिन. खरं तर 2 ऑक्टोबरचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या देशाच्या स्वतंत्र भारत देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीसुद्धा यांचा आज जन्मदिन आहे. या महामानवाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे अथक प्रयत्न केलेले आहेत, सत्य, अहिंसा, राष्ट्रप्रेम या आधारे या देशावर अहिंसेच्या मार्गाने या लोकांना न्यू स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. खरं तर या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज कित्येक वर्षापासून अशा प्रकारच्या महामानवांनी जी कार्य केलेले आहेत ते अजूनही लोकांच्या स्मरणामध्ये आहे. परंतु आज गेल्या 3-4 वर्षापासून जर पाहिलं तर राज्यामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल या सरकारने अनेक प्रकारच्या घोषणांचा पाऊस पाडलेला आहे. खरं तर या घोषणाचा इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पाडलेला आहे की खरं तर आता वरुणराजेला असं वाटलेलं आहे की आता आपल्याला गरजच नाही आहे. म्हणून मला तर असं वाटतं का आता वरून राजाच घुसलेलं आहे, कारण राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्या घोषणाच्या पावसामुळं वरुणराजेने आपलं पाऊस पाडायचं बंद केलेलं आहे. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला या ठिकाणी जो आदेश दिला होता की आज गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी 9 ते 12 या ठिकाणी आपण मौन व्रत धारण करून धरणे आंदोलन करावं. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.